के वो बलन वही मक्के कोल गोड़ा लाने रात जोरदार धक्के अरखे चढ़ाए को कच्चा झड़प नहीं हुआ कौन झिंझरा कौन थरा किंग मेकर अतः प्रत्येक पत्नी लाई हो रहा है घरा घरा मतदार पहाड़ है कोकन जा सत्ता संघर्ष पहाड़ सिंधुलिया वैभव नाईक आमदार झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हेगारी मुक्त केलाय. अन्यायाविरुद्ध उभे राहणारे अशी वैभव नाईक यांची ओळख आहे. त्यामुळे विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास शिवसेनेचे फायरब्रँड नेते नितीन नांदगावकर यांनी व्यक्त केलाय. मालवणमधील प्रचार सभेत नांदगावकर काय म्हणाले पाहूयात. आमचे वैभवजी नायकांसारखे शिलेदार मिळालेले आहे मावळ्या त्याच्यामुळे माझ्या त्या सरसंघ आणि दत्तांच्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा मी वंदन करतो. जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात आणि लोकांना भयभीत करतात आणि मला अभिमान आहे की इथे हे गुन्हेगारी मुक्त असं शहर वैभवजी नाईक साहेबांनी आणि आदरणीय खासदार साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्राप्त केलेलं आहे. महिलांची सुरक्षता अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी राज्य लढाई केली पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न खूप छोटे छोटे असतात. स्वाभिमान पक्षाने पण आपले नगरसेवक बांधले त्या सगळ्यांना योग्य वेळी घेतलेलं आहे आणि त्याला शिवसेना फक्त एकमेव असा पक्ष आहे जो अखंड महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणार आणि यापुढेही भगवा फडकवतच राहणार. तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.